गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे आंबेघरच्या जी वस्ती होती खाली डोंगराच्या डिगाऱ्या खाली अडकून पडलेली आहे आपल्यासोबत राज्याचे सहकार मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नेमकं साहेब आपण या घटनास्थळी भेट दिलेल्या नेमकं काय परिस्थिती आहे गेले दोन दिवस प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो विशेषतः पाटण चालू या डोंगराळ भागामध्ये प्रचंड पाऊस पडतोय मी काली ये भागा हो या भागामध्ये होतो अनेकांशी बोललो अनेक जण सांगतात की वीस पंचवीस वर्ष असा पाऊस पडला नव्हता आणि दुर्दैवानं या पावसामुळं मिरगाव आणि हे आंबेघर या ही जी डोंगर कशीमध्ये वसलेली जी वस्ती आहे जी, जी गाव आहे त्याच्यावर पहाटे डोंगर मोठ्या प्रमाणात घसरून आला आणि त्यामुळं प्रचंड अशी हानी झाली जीवितहानी झाली आज या ठिकाणी मी आता जाऊन आलो सहा लोक सापडले त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत तीन जणांची अंत्यसंस्कार तयारी चालू आहे आणि दोन जणांचे त्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यामध्ये औषध दिसत आहेत तर एन डी आर एफची टीम आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून माध्यमातून त्या बॉडी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे अंदाज असा आहे की एकंदर पाच लोक या ठिकाणी दगावण्याची शक्यता त्या ठिकाणी अजून किती मृतदेह अडकलेले आहेत आणि किती मृतदेह अजून काढण्याचं काम सहाला अंत्यसंस्कार तीन सापडलेले आहेत दोन आता दिसत आहेत अकरा झाले आणि अंदाज असा की चार त्या ठिकाणी असतील काही लोक चार म्हणतात काही पाच म्हणतात कारण बरेच जण त्या ठिकाणी विखुरले गेले आहेत आणि त्यामुळं ते काम आता चालू आहे सरकारकडून इथल्या कुटुंब्यांना आश्वासन काय देणं शासनाकडून मान्य मुख्यमंत्री मोदी उपमुख्यमंत्री मोदींनी कालच त्या संदर्भात घोषणा केली आहे आणि या लोकांचं कायमस्वरूप पुरस्त करणं आवश्यक आहे त्यासाठी त्यांचं मन तयार करून कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या शेतीवाडीशी जर आम्ही राहणार आणि त्या त्यादृष्टीने प्रशासक श्वासन राज्याचे सहकारमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेलं आहे सकलेन मुलानी हॅलो महाराष्ट्र न्यूज पाटण